नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा 11वीतल्या विद्यार्थ्यांचं तुमचं स्वागत करते। त्यानंतर विषय समाजशास्त्र, प्राध्यापिका खोडके KM। आज आपण पहिल्या प्रकरणाची माहिती पाहणार आहोत, समाजशास्त्राचा परिचय। आता समाजशास्त्र हा विषय म्हटलं की तुम्हाला तसा जुनाच विषय असं तुम्ही म्हणता, पण तो जुना विषय नाही आहे। कारण काय तर या ठिकाणी इतिहास भूगोल हे एकत्रित नसून हा पूर्णपणे समाजशास्त्र जो आहे तो पूर्णपणे काय तर वेगळा आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे किंवा कशाचा अभ्यास करायचा आहे हे अगोदर पाहूया आपण। या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, समाजातल्या समस्या काय, मूलभूत संस्था कोणत्या, या पद्धतीनं याचा काय करायचा आहे तर अभ्यास करायचा आहे। आता समाजशास्त्र, शास्त्र म्हणते की या ठिकाणी विज्ञान आलं। समाजशास्त्राचा परिचय करून घेत असताना आपण समाजशास्त्र अगोदर ही संज्ञा समजावून घेणं आवश्यक आहे। या संज्ञेमध्ये काय करायचं आहे तर युरोपमधील 18व्या आणि 19व्या शतकातील सामाजिक, बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा काय झालेला आहे तर उगम झालेला आहे। पण समाजशास्त्री एक ही एक अशी स्वतंत्र एक विद्याशाखा म्हणून 19व्या शतकाच्या मध्यात उदयास आली। पण त्यामध्ये समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलला गेला, कारण समाजशास्त्र एक स्वतंत्र ओळख असलेली नवीन सामाजिक शास्त्र म्हणून उदयास आलेली ही एक आहे तर शाखा आहे। समाजशास्त्रामध्ये काय तर जास्तीत जास्त महत्त्व कशाला दिलेलं आहे, व्यावहारिक, उपयुक्तता, निर्विवादपणे मान्य होत आहेत, त्यामध्ये काय तर काही आपल्याला समाजशास्त्राच्या समस्या अगोदर व्याख्या पाहूया आणि त्यानंतर समाजशास्त्राचं स्वरूप। आपल्याला प्रश्न विचारत असताना समाजशास्त्राची व्याख्या सांगून समाजशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करा। आता या ठिकाणी मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की हे समाजशास्त्र इतिहास भूगोल एकत्र नसून ते वेगळं आहे। हे अगोदर मनातनं जो चुकीचा गैरसमज आहे तो मात्र काय करा तर काढून टाका। कारण इतिहासाचा पेपर 100 मार्काचा, त्यानंतर भूगोलचा पेपर 100 मार्काचा आणि हा समाजशास्त्राचा पेपर 100 मार्काचा आहे, तिन्ही काय तर वेगवेगळे आहेत। त्यामध्ये समाजामध्ये जो अभ्यास करायचा आहे या समाजशास्त्राला इंग्रजीमध्ये सोशॉलॉजी असा शब्द वापरला जातो। कारण ज्या वेळेला आपल्याला समाजाचा अभ्यास करत असताना आपण मन मोकळेपणानं पाहिजे त्या पद्धतीनं, पाहिजे त्या या ठिकाणी घटकावर अवलंबून वगैरे काय करत असतो तर तो अभ्यास करत असतो। पण शास्त्र जोडीला आलं की तो अभ्यास मात्र वैज्ञानिक पद्धतीनंच केला पाहिजे। मग वैज्ञानिक दृष्टिकोन ज्या वेळेला या ठिकाणी समाजाला लागू झाला त्यावेळेला वैज्ञानिक पुरावे सगळे असावे लागतात। त्यामध्ये काय तर पहिल्यांदा समाजशास्त्र हे समाजाचं शास्त्र आहे, समाजशास्त्र हे समाजाचं शास्त्र आहे, पण यात मानवी संबंधाच्या सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो। तसेच सामाजिक संबंध, प्रकार, विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, नियमने इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जातो। परत एकदा बघा, कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, सामाजिक संबंध, प्रकार, विविधता, सामाजिक संबंधाचा अभ्यास, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, नियमने इत्यादी गोष्टींचा या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो। समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे काय, समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास होय, समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास करणं होय। फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्त कॉन्त हे समाजशास्त्रज्ञ, हे समाजशास्त्राचे जनक होते। ऑगस्त कॉन्त हे समाजशास्त्राचे जनक।
कारण याने सोशियोलॉजी हा इंग्रजी शब्द 1839 प्रथम वापरला. ऑगस्टो पांत्याने पॉझिटिव फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीमध्ये या त्याने प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली. ती संज्ञा कशी वापरलेली आहे बघा, कॉन्टने सुरुवातीला पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली, नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिलेलं आहे. पण या ठिकाणी ही संज्ञा वापरत असताना लॅटिन भाषेतील सोसस, लॅटिन भाषेतील सोसस लॅटिन भाषेतून सोसस हा शब्द आणि ग्रीक भाषेतून लॉजिक LOGO यस. अथवा या दोन शब्दापासून समाजशास्त्र हा शब्द कसा तयार झाला, या ठिकाणी लॅटिन भाषेतील सोसस ग्रीक भाषेतून लॉजिक हा शब्द तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी सोसस म्हणजे सहकारी, सोसस म्हणजे सहकारी. आणि लॉजिक म्हणजे शास्त्र. लक्षात येते का बघा सोशियोलॉजी हा शब्द कसा तयार झालेला आहे, तर ग्रीक भाषेतून आणि लॅटिन भाषेतून. लॅटिन भाषेतून सोसस हा शब्द आलेला आहे, त्याला मराठीमध्ये सहकारी किंवा सोबती असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर या ठिकाणी लॅटिन भाषेतून सोसस आणि ग्रीक भाषेतून लॉजिक हा शब्द आलेला आहे, लॉजिक हा शब्द आलेला आहे, त्याला लॉजिकला शास्त्र असं म्हटलं जातं. मग ज्यावेळेला या ठिकाणी समाज याबरोबर काय झालेलं आहे, तर समाज. आता समाजच्या जोडीला या ठिकाणी काय झालेलं आहे, तर शास्त्र आल्यानंतर दोन्हीचा शब्द काय झालेला आहे, तर समाजशास्त्र असा तयार झाला. समाजशास्त्र वरती लिहिते पहा, समाजशास्त्र असा शब्द तयार झाला. परत एकदा नीट बघा, लॅटिन भाषेतून या ठिकाणी सोसस, ग्रीक भाषेतून लॉजिक, समाजच्या जोडीला शास्त्र आलं, म्हणून हा शब्द काय झाला, समाजशास्त्र असं झाला. आणि त्यानंतर इंग्रजी शब्द काय झालेला आहे, तर सोसस म्हणजे या ठिकाणी ग्रीक, सोसस म्हणजे या ठिकाणी सोबती किंवा सहकार्य, आणि लॉजिक म्हणजे शास्त्र असं या ठिकाणी इंग्रजी जो शब्द तयार झाला तो इंग्रजी शब्द SOCIOLOGY असा शब्द तयार झाला. कळलं? तर याला मराठीमध्ये या विषयाला समाजशास्त्र असं म्हटलं जातं, आणि इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, तर सोशियोलॉजी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करत असताना प्रथमतः त्यांनी पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली, नंतर त्याला पद्धतीनं अभ्यास करणारे समाजशास्त्र, नवीन शास्त्र शोधलं गेलं. आणि त्यामधली पहिली व्याख्या जी आहे ती व्याख्या देखील ऑगस्टो क्वांत या शास्त्रज्ञाने केलेली आहे. ऑगस्टो क्वांत या ठिकाणी केलेली आहे. ऑगस्टो क्वांत, सुरुवातीला थोडीशी नावं तुम्हाला ऐकायला अवघड वाटतील, कारण काय झालेलं आहे, तर या ठिकाणी ही नावं कधीही तुमच्या या ठिकाणी वाचनात वगैरे आलेली नसतात, त्यामुळे थोडंफार अवघड वाटतं. पण नावं या ठिकाणी लगेच पाठवण्यासारखी असतात.
आणि थोडंफार पहिलं प्रकरण जे आहे ते शास्त्रज्ञांच्यावर आहे. त्या शास्त्रज्ञाने कोणती माहिती घेतली किंवा कोणतं कार्य केलं याविषयी आपल्याला काय करायचे तर या प्रकरणामध्ये माहिती पाहिजे आहे. आता तुम्ही आपण समाजशास्त्र हा विषय कसा बनवला किंवा त्याची संधीफोड कशी केली आणि त्यातून समाजशास्त्र हा विषय कसा बनवला हे आपण काय केलेलं आहे तर माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर व्याख्या अगस्त कॉन्ट यांची बघूया. सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. आता सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय तर समाजशास्त्र होय. आता ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट वरवरची किंवा सामुदायिकपणे किंवा या ठिकाणी त्याला कुठलाही पुरावा नसताना करतो ती गोष्ट अगदी व्यवस्थित होईल असं नाही किंवा ती घटना व्यवस्थित असेल असं नाही. पण जर आपण एखादी व्यवस्था नियोजनबद्ध केली आणि व्यवस्थितपणे पार पाडली तर ती योजना काय होत असं तर त्याच्या जोडीला त्यातून प्रगती घडत असते. आता प्रगती घडत असते म्हणजे नेमकं काय होत असतं तर आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळेला आपण वरवरचं बऱ्याच गोष्टी वरवरच्या करत असतो की त्याला कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं काय नसतं यायचं आणि आपलं काहीतरी करायचं अशा काही गोष्टी असतात. आता नियोजनबद्ध एखादी गोष्ट जर आपण केली तर नियोजनबद्ध झाल्यानंतर त्याची प्रगती कोणत्या पद्धतीने होते हे अगोदर आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हा त्या व्याख्येचा अर्थ आहे. कारण सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. कारण सामाजिक व्यवस्था समाजातली व्यवस्था आणि त्यामधला प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजातली जी व्यवस्था आहे त्यामध्ये त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला अनेक प्रगती कोणती करता येईल आणि त्यातून काय होईल तर त्याचा अभ्यास समाजशास्त्र हा होईल. त्यानंतर हा त्या व्याख्येचा काय तर अर्थ आहे. त्यानंतर जॉर्ज शिमले यांनी व्याख्या केलेली आहे. जॉर्ज सिमेल यांनी व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात बघा की समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र असतं. समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचं या ठिकाणी अध्ययन करणारं शास्त्र असतं. आता आंतरसंबंध म्हणजे काय की जे आपले मनातल्या मनात जे संबंध असतात आंतरिक संबंध असतात त्याला आंतरसंबंध असं म्हटलं जातं. मग समाजशास्त्र हे मानवाच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करतं त्याला अध्ययन करतं त्याला समाजशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर समाजशास्त्राचं स्वरूप समाजशास्त्राचे स्वरूप त्यामध्ये समाजशास्त्र हे अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. अनुभवाधिष्ठित विज्ञान यामध्ये बघा काय आहे. समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास विश्लेषण आणि वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने केला जातो. केवळ आराम खुर्चीत बसून तात्विक चिंतन करून होत नाही तर त्याला अनुभवाधिष्ठित किंवा त्या ठिकाणी आता बऱ्याच वेळेला आपण अशा पद्धतीनं अभ्यास करतो की आराम खुर्चीमध्ये फॅनखाली बसून या ठिकाणी तो अभ्यास झाला पाहिजे. त्याला अनुभवाधिष्ठित अभ्यास असं म्हटलं जात नाही. तर हा अभ्यास करत असताना आपण कोणत्या पद्धतीनं अभ्यास करणार आहोत ही पद्धत आधी आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीनंच अभ्यास केला पाहिजे. एखाद्या वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्यानं जर एखाद्या घटनेचा अभ्यास करायचा असेल
तर त्या ठिकाणी आपल्याला जाणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ काय तर एखाद्या कारखान्याची किंवा एखाद्या उद्योगाची आपल्याला माहिती मिळवायची आहे. आता आपण ज्या ठिकाणी एखादी कंपनी आहे त्या कंपनीच्या ठिकाणी जाणार आहोत किंवा एखाद्या साखर कारखान्याजवळ जाणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणचं निरीक्षण आणि परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही निरीक्षण आणि परीक्षण कराल अशा वैज्ञानिक पद्धतीच्या माध्यमातून समाजशास्त्राचे नियम मांडले जातात. आपण निरीक्षण, त्यानंतर परीक्षण, त्यानंतर निरीक्षणानंतर आपल्याला त्याच्या अगोदर निरीक्षणामध्ये काय काय दिसलं ते प्रश्न आपण काय करत असतो तर लिहून घेत असतो, परीक्षण करत असतो ते लिहून घेत असतो आणि त्यातून त्या माध्यमातून समाजशास्त्राचे नियम मांडले जातात. मग या ठिकाणी काय तर उदाहरणार्थ साखर कारखाना असेल तर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अनेक वेळेला मळीचा वास दूरवर पसरलेला असतो. ते निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणची वस्ती काय केली पाहिजे तर दूरवर ठेवली पाहिजे, कारण अनेक साथीच्या रोगांना त्यापासून काय होईल तर आमंत्रण मिळेल. हे जे नियम आहेत ते या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीच्या माध्यमातून घातले जातात आणि त्यामुळं या ठिकाणी तो एक अनुभवाधिष्ठित वाद म्हणजे वैचारिक दृष्टिकोनानुसार मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारे साध्य करत असते. आणि कधीही आपण कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव असेलच असं नाही. आता या ठिकाणी अनुभव आपल्याला कधी येतो, जसजसं आपण समाजामध्ये मिसळतो तसतसं समाजामधले वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि ते अनुभव काही चांगले असतात काही वाईट असतात आणि त्या अनुभवामधलं आपण बऱ्याचशाच गोष्टी काय करत असतो तर पुढे घेत असतो आणि त्यातून काय होत असतं तर आपली एक जी वैचारिक पातळी आहे, विचार करण्याची जी पातळी आहे, विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे यामध्ये ज्ञानात भर होत असते. कारण आपल्याला अनेक ठिकाणी समाजामध्ये मिसळल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान विचार ऐकायला मिळत असतात आणि त्यातूनच आपण बरंचसं काही साध्य करत असतो. आता साध्य करत असतो म्हणजे नेमकं काय तर यामध्ये आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळत असतात आणि मग जे आपण एखादा प्रश्न किंवा एखादं काम करायला घेत असलेल्याला ते बऱ्याच वेळेला काय होत असतं तर सोपं जात असतं. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अभ्यास करत असताना कोणत्या पद्धतीने आपण अभ्यास करतो, त्या ठिकाणी तुम्ही जर गेलाच नसता तर नेमक्या त्या कारखान्याला कोणत्या समस्या आल्यात ह्या समस्या तुम्हाला माहिती झाल्या नसत्या, पण तिथं जाऊन तुम्ही परीक्षण केल्यानंतर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणच्या काय झालेल्या तर सर्व समस्या मिळाल्या आणि त्या समस्या मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना काढल्या. हे साध्य करण्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणचा अभ्यास करायचा आहे त्या ठिकाणी जाऊन आधी अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण आराम खुर्चीत बसून कुठलाही अभ्यास किंवा समाजशास्त्रीय दृष्टीनं वैज्ञानिक पद्धतीनं तो अभ्यास होत नाही. त्यानंतर दोन, समाजशास्त्र हे सैद्धांतिक समाजशास्त्र हे सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. समाजशास्त्रीय सैद्धांतिक म्हणजे जुन्या सिद्धांताचे परीक्षण होय करणे आणि नवीन सिद्धांताची निर्मिती करणे. या सिद्धांताचं परीक्षण करणं म्हणजे काय तर नवीन सिद्धांतांची निर्मिती कशा पद्धतीने करायची असते तर सातत्याने. या ठिकाणी सुरू असलेले समाजशास्त्र हे शुद्ध आणि सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखलं जातं. समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे, तसंच ते उपयोजित विज्ञानही आहे. ज्यावेळेला आपण वैज्ञानिक पद्धतीनं एखाद्या घटनेचा अभ्यास करत असतो त्यावेळेला ते शुद्ध आणि वैज्ञानिक शास्त्र असं म्हटलं जातं, कारण वैज्ञानिक पुरावे हे आपल्याकडे सगळे असतात
ढोबळ मनानं कोणतंही आपण विज्ञान मांडलेलं नसतं किंवा कोणत्याही शास्त्रात अभ्यास समाजशास्त्राचा केलेला नसतो, तर जे वैज्ञानिक पद्धतीनं शास्त्रीय दृष्टिकोनातून जो अभ्यास केला जातो त्याच अभ्यासाला या ठिकाणी शुद्ध आणि उपयोजित विज्ञानशास्त्र असंही म्हटलं जातं. त्यानंतर समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित आहे. समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित आहे. यामध्ये समाजशास्त्राचा उद्देश हा सामाजिक सत्य घटनाचा शोध घेणे होय. समाजात जसं घडतं तसं त्याचा अभ्यास केला जातो. आणि उदाहरणार्थ समाजशास्त्र ही समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. तसेच नैतिक अनैतिक घटकांचाही त्यामध्ये अभ्यास केला जातो. समाजशास्त्रामध्ये या ठिकाणी संघटनात्मक विघटनात्मक त्याचबरोबर नैतिक अनैतिक या घटकांचाही काय केला जातो तर अभ्यास केला जातो. म्हणून ते शास्त्र समाजशास्त्र या तथ्यावर आधारित असतं आणि त्यालाच या ठिकाणी विज्ञान असंही म्हटलं जातं. समाजशास्त्र विज्ञान असंही म्हटलं जातं. त्यानंतर समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्र हे यामध्ये समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करते. त्यामध्ये समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही तर सामाजिक जीवनाचा व सर्व पैलूंचा अभ्यास केला जातो. आपण जर बघितलं तर समाजामध्ये अनेक वेळेला असं होत असतं की आपण एकाच बाजूचा अभ्यास करत असतो, सर्व पैलूंचा अभ्यास त्यामध्ये घेत नाही. त्यामुळं तो अभ्यास पूर्ण झाला असंही आपल्याला म्हणता येत नाही. कारण का तर समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाचा अभ्यास करते. यात समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचा अभ्यास करणे नव्हे तर त्यामध्ये सामाजिक जीवनातील सर्व पैलूंचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर समाजशास्त्राची शास्त्राचा उदय आणि व्याप्ती. आपण समाजशास्त्राचं स्वरूप हा प्रश्न तुम्हाला समाजशास्त्राची व्याख्या सांगून समाजशास्त्राचं स्वरूप सांगा असा प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये एकंदरीत चार मुद्द्याच्या सहाय्याने आपण हा प्रश्न काय केलेला आहे तर पाहिलेला आहे. त्यानंतर समाजशास्त्राचा उदय आणि व्याप्ती. समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी आपल्याला समाजाने त्या त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण का तर औद्योगिक क्रांती केव्हा झाली, कधी झाली, कशी झाली, त्यानंतर फ्रेंच क्रांती याचा आणि औद्योगिक क्रांतीचा संबंध काय होता, त्यामधल्या राज्यक्रांत्या काय होत्या, जुन्या युरोपातील प्रत्येक गोष्टीला आव्हान उभे केले कसे केले होते, जुनी वर्गव्यवस्था मागे टाकून नवीन वर्गव्यवस्था कशी निर्माण केली, त्याबद्दल माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्याचा अभ्यास अशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे. त्यामध्ये या ठिकाणी कौटुंबिक संरचना मूल्ये बदलली, महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला, राज्यशाही नष्ट होऊन त्या जागेवर लोकशाहीचा उदय झाला, धर्मसत्ता समुदाय सत्ता संपत्ती आणि समाजाची संकल्पना देखील बदलली गेली. समाजशास्त्राचा उदय
केव्हा आणि कधी झाला, समाजशास्त्राचा उदय केव्हा आणि कधी झाला यामध्ये सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तीचा प्रभाव, बौद्धिक आणि फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटनांचा व परिणामामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेले दिसते व त्यातूनच समाजशास्त्राचा आपल्याला उदय झालेला दिसतो. समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे अनेक घटक आहेत. एक, व्यापार क्रांती. व्यापार क्रांती सन 1450 ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांमुळे युरोपमधील मध्ययुगात कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था बदलली गेली. क्रांती म्हणजे उद्योग आणि आर्थिक व्यवहार यामध्ये वाढ झाली. त्यामुळे युरोपमध्ये देशाची आर्थिक राजकीय सत्ता निर्माण झाली. उद्योगासाठी या ठिकाणी भूभागापेक्षा सागरी भागांचा अधिक पसंती दाखवली गेली. त्याचबरोबर या ठिकाणी युरोपमधील बाजारात पूर्वेकडून आलेल्या उत्पादित माल, मसाले आणि कापडाची रेलचेल दिसू लागली. बँक सेवा अधिकाधिक विस्तारित झाल्या. कागदी चलन अस्तित्वात आले. क्रांतीबदलामुळे मध्यवर्गाची निर्मिती झाली. प्रथम मध्यमवर्गालाही आर्थिक सत्तेचा सहभाग होत राहिला. त्याचबरोबर दुसरा त्यातला घटक औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीमध्ये इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या आर्थिक सामाजिक धन्यवाद.